मणिपूर दौऱ्यावरती गेलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना विष्णुपूर चेकपोस्टच्या जवळ अडवण्यात आलं आणि त्यानंतर स्थानिक राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ एकत्र आलेले आहेत. दरम्यान राहुल गांधी हेलिकॉप्टरने जावे अशी पोलिसांची विनंती आहे, तर राहुल गांधी रस्ता मार्गे जाण्यावरती ठाम आहेत अशी माहिती मिळते. राहुल गांधी 2 दिवसांच्या मणिपूरच्या दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यामध्ये ते इम्फाळ आणि चूरचंदपूरमधील शिबिरांना भेट देणार आहेत. इम्फाळ विमानतळावरून निघाल्यानंतर त्यांना पोलिसांनी थांबवलेलं आहे. प्रशांत कदम आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. प्रशांत, काय म्हणणं आहे राहुल गांधी यांचं? अमोल, मणिपूर 2 मेपासून जळतं आहे आणि या संपूर्ण वादामध्ये आत्तापर्यंत 100 पेक्षा अधिक लोकांचा जीव गेलेला आहे. 50,000 पेक्षा जास्त लोकांना स्थलांतरित करण्याची वेळ आलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी हे दुसरे महत्त्वाचे नेते आहेत. याच्या आधी केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहांनीसुद्धा मणिपूरचा दौरा केलेला होता 29 मेच्या दरम्यान, पण त्याच्यानंतरही मणिपूरची आग शांत झालेली नाहीये आणि राहुल गांधी 2 दिवसांसाठी मणिपूरच्या दौऱ्यावरती आहेत. आज ते मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये पोहोचले आणि तिथून 20 किलोमीटर अंतरावरती त्यांनी प्रवास केल्यानंतरच त्यांचा ताफा जो आहे तो रोखण्यात आलेला आहे. इथं वाद हा आहे की तिथं भाजपचं सरकार आहे आणि भाजपच्या सरकारचं म्हणणं हे आहे की राहुल गांधींना ज्या तिथल्या शिबिरांच्या मध्ये जायचंय, छावण्यांमध्ये भेटीगाठी द्यायच्या, तर त्याच्यासाठी त्यांनी चॉपरचा वापर करावा. तर दुसरीकडे राहुल गांधी हे रोड मार्गे जाण्यावरती अडून आहेत आणि या मुद्द्यावरून हा सगळा वाद जो आहे तो सुरू आहे. अगदी 20 किलोमीटर अंतरावरती पोहोचल्यानंतरच त्या ठिकाणी त्यांचा ताफा जो आहे तो पोलीस प्रशासनानं अडवून ठेवलेला आहे. मुळामध्ये काँग्रेसचं म्हणणं वेगळं आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे की इथले लोक जे स्थानिक आहेत त्यांना थेट भेटीगाठी करण्यासाठी आणि भारत जोडो यात्रेमध्ये ज्या पद्धतीनं थेट संवाद राहुल गांधी करत होते तसा ते करतायत, त्याच्यामुळं भाजपच्या पोटात दुखत आहे आणि त्यामुळं त्यांनी हा बहाणा केलेला आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे भाजपचं म्हणणं आहे की हा अत्यंत संवेदनशील विषय आहे, त्यांच्या सुरक्षेला धोका असू शकतो आणि त्यामुळं त्या कारणास्तव पोलिसांनी जर काही सांगितलं असेल तर त्याच्यामध्ये राहुल गांधी इतके हटून का बसलेले आहेत की मी रोडमार्गे जाणार. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग चित्र पाहायला मिळतं की ज्या राहुल गांधींची सुरक्षा SPG सुरक्षा मोदी सरकारनं काढून घेतलेली होती त्याच राहुल गांधींच्या सुरक्षेची काळजी म्हणून त्यांना रोड मार्गे जाऊ दिलं जात नाहीये. एरवी आपण बघत असतो की प्रचारामध्ये अगदी वाराणसीच्या असेल किंवा इतर छोट्या छोट्या शहरातल्या गल्ल्यांमध्ये पंतप्रधान स्वतः पायी फिरत असतात, त्यावेळी देखील अशा पद्धतीनं मग सुरक्षेचा प्रोटोकॉल जो आहे तो बाजूला ठेवला गेलेला आहे. तर या पार्श्वभूमीवरती हे राजकारण जे आहे ते आता होताना दिसतंय. बघावं लागेल की कोंडी कशी सुटते. धन्यवाद प्रशांत या संपूर्ण माहितीबद्दल, सविस्तर विश्लेषणाबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.